तुझं तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाही माझी. मी माफी मागायला आले नाही. अगं तू एवढी नालायक बाई असशील असं मला वाटलं नव्हतं. इतकी विश्वासघातकी असशील असं मला वाटलं नव्हतं. आणि तुझ्यासारख्या बाईसाठी मी एवढंच सांगायला आले. मी विश्वासघातकी नाही. तू माझ्या शब्दासाठी एवढं समद केलंस म्हणून मी तुला दुकानात भागीदारी द्यायला तयार आहे. चुलीत घाल तुझी भागीदारी. हरामाचा पैसा कमवायची सवय नाही मला. सांगणं माझं काम होत. जा आता. अजून तुझ्या जखमा ताज्या आहेत. त्या जेव्हा बऱ्या होतील तेव्हा तुझा राग बी शांत होईल. तेव्हा आला अस तरी बी तुझा वाटा तुलाच मिळेल. या जन्मात तुझं तोंड पाहणार नाही मी. चालती होईत ना. आणि एक लक्षात ठेव, आजपर्यंत तुझ्यासाठी मी दारूबंदी करत होतो, पण यानंतर माझ्या गावासाठी माझ्या माणसांसाठी मी दारूबंदी करीन आणि दारूचं दुकान बंद करून दाखवीन. मी अभी बघते माझं दुकान कोण बंद करत ते. चले निघ. अग सरिता, मी मला कळलंय सगळं. माझा तुझ्यावर आधीपासून विश्वास होता आणि आता तो अजून वाढलाय. मी आहे तुझ्या सोबत. सगळं गाव माझ्या विरोधात गेलंय आणि तू एकटी माझ्या बाजून येस. मस्तरीन बाई, तू एवढी चांगली कशी आहेस ग? तुला माझं मन कधीच कळणार नाही. येते मी. शाळेत परत जायचंय मला. अजून शाळेत जातीस तू? सरिता. कोण आहे? सरिता आहे का? सरिता आहे. सरिता यावेळी शाळेत असते तुम्हाला ठाऊक नाही का? हो पण बट का काय झालं? नाही काही नाही. सरिताला मागणी घालायचा विचार दिसतोय. हाच माझा खरा जावई. येतो मी. अहो या ना आधी आके. नाही सरिता नाही आहे ना. अहो सरिता नसली म्हणून काय झालं? मी आहे की करा. या ना आधी या. सरड्याची राख यांच्यावर परिणाम करून गेलेली दिसते. बापरे. नाही मी येतो. असं काय करताय? आज मी पुरणपोळी केली. ती जेवल्याशिवाय मी तुम्हाला सोडणारच नाही. या ना. या की उगाच कष्ट घेतले तुम्ही पुरणपोळी वगैरे काय. आपल्या माणसांसाठी काही केलं तर कष्ट कसले होते. मला ना तुम्हाला ना रोज जेऊ घालावास वाटत बघा. अरे खरंच बाळू म्हणतो ते खरंय. सरडेची राग बरीच पॉवरफुल दिसते. असा जावई मला मिळाला तर सुखाने मरी. तुम्ही बोलत का नाहीये? नाही नाही मला काहीच नाही बोलायचंय. नथिंग. अहो असं काय करता? बाईला कळत पुरुषाच्या मनात काय चाललंय ते हे त्याच्या तोंडावरून. अहो असं काय करताय? बोला ना. मला काहीच नाही बोलायचंय. सॉरी. बोला ना. दररोज गटर इथन उचलून आणावं लागतं. कशाला पिता एवढी? अरे मग पिऊ नको तर काय करू? मर्दासारखा मर्द तू. आणि काय बायले धंदे चालले तर तुझं? कुठं बायकाशनी घेऊन मोर्चे काढ त्या बायकांच्या हातचा मार खा. हात. अरे तुझ्या बद्दल मी किती मोठं स्वप्न रंगवलं. तू मोठा माणूस होशील. मला इंग्लिश दारू घेऊन येशील. आपण दोघ एकत्र बसून पिऊ. मग तुझी बायको मला पापड भाजून आणून देईल. आणि मग मी म्हणल, सुन बाई आज पापड नको, मटणाचा पिवळा रस्सा आण. कुठलं काय काय घडलं नाही तुझ्या हातनं? अरे मरायच्या आधी
आपल्या घरातल्या फ्रीज मधला बर्फाचा तुकडा टाकून 10 रुपयाची इच्छा आहे माझी. ताकद बर्फ टाकून प्या नाही, एक काय 10 फ्रीज घेऊन येतो तुम्हाला. इला तुमच्या हॅप्पी दडेपणामुळे लग्न होईना झालं माझं. कशी बशी वरात निघाली तर तिथं पिऊन पडलात. काहीतरी बडबड नको, ऊन उत्त म्हणून पडलो. तुझा बा कवा 10 रुपये पिऊन पडलाय काय? रेकॉर्ड आहे आपलं. चला चला रेकॉर्ड आहे. अर्जुन अरे इकडे या. राम राम सरपंच. राम 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 राम. अरे अर्जुन आता कसं वाटतंय राजा? अक्कल मातीत गेल्यावर दुसरं काय होईल? तात्या पोरग गुणाच आहे. अहो सरपंच साहेब, एका बाईच्या नादाला लागलं तर जिंदगी बरबाद होती. हे 17-60 बाया घेऊन गेलत. हे बघ अर्जुन. अरे बाबा, ही समाजसेवा बंद करतो आता आणि ठेकेदारीकडे लक्ष दे. 2 महिन्यात आपल्याला रस्त्याचं काम पूर्ण करायचं आहे, नाही तर समजा निधी परत जाईल. सरपंच, गावातलं दारूचं दुकान बंद केल्याशिवाय दुसऱ्या कामाला हात नाही लावायचो मी. बघा बघा सरपंच साहेब कसं बाच्या मुळावर उठले हे. अरे दारूचं दुकान बंद करण्याचा आणि तुमच्या मुळावर उठण्याचा संबंध काय? अरे संबंध काय म्हणजे तुला माझं भलं बघवत नाही. हे बघ अर्जुन, अरे अण्णाचं दारूचं दुकान होतं तेव्हा मी तुला करता येईल तेवढी मदत केली. पण ही मोहिनी साधी नाही, तिचा वरपर्यंत गोतावळा. जाऊ द्या हो, असले गोतावळे फितावळ्याला घाबरत नसतो मी. नाही गावातलं तिचं दारूचं दुकान बंद केलं तर एका बापाची आवलाद नाही मी. अरे मी तर म्हणतो तू दारूचं दुकान बंद केलं तर एका बापाची आवलाद नाही. नका बरळून बडबडू. हे बघ अर्जुन, ती बाई आहे. अरे कवा बी आपल्या अंगावर हात टाकलं म्हणून केस करू शकते. सावध राहा. अरे आपल्याला अजून भरपूर काम करायचं आहे. ते आपण करू, त्याच्या आधी हे काम करीन मी. चला आधी घरी. चला चला. येऊन बडबड नुसती रस्त्याने येता जाता लोकांना तमाशा. असं झालंय हो, सगळं उलटच झालंय. ऑल रिव्हर्स. अहो म्हणजे अवघडच झालं. तुम्हीच असं बोलला तर मी कोणाकडे बघायचं? व्हेअर सी आय. आय कडे बघायचं? काय पोरीच्या आय कडे बघायचं? नाहीतरी तुमचं वय झालेलं. काहीतरी उपाय सांगा ना प्लीज. 200 रुपये द्या. 200 रुपये? मग आता सगळा उलटा कुटाणा करावा लागणार. उलटा कुटाणा म्हणजे काय? मेलेला सरडा परत जिवंत करायचा का? नवीन सरडा पकडायचा. पुन्हा सरडा? मरडू नका, माझं उत्तर ना. पुन्हा सरडा कसा पकडायचा? मग ते तर करावं लागणार ना बाबा. नाही मी काय म्हणतो, यावेळेस सरडा आहे ना, तुम्ही पकडा. मी सरडा पकडला तर पोरगी मला पकडल. नाही नाही पकडणार ना. नाही सरडा मीच पकडणार. मी काय म्हणतो, मागच्या वेळेस पण सरडा मी नाही पकडला होता. पकडला शाळेतल्या मुलांनी पकडला होता. लहान मुलांनी पकडला. चालते, लहान मुलांचं चालते ना. बरं त्या सरड्याचं काय करायचं? 200 रुपयात एवढंच सांगतो मी. आता पुढचं सरडा पकडल्यावर सरडा पकडायचा. सरड्या, तू मला का ओढायला लागलेस रे सरड्या? वाय.